मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 6वा हप्ता 2100 रुपये खात्यामध्ये यायला सुरुवात झालेली आहे. काल 25 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत. तुम्हाला जर अजूनही मेसेज आला नसेल तर तुम्ही पुढीलपैकी 3 प्रॉब्लेम तुमच्या बाबतीत असू शकतील. तुम्हाला मेसेज आला नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. दररोज 4 ते 5 जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचे कार्यक्रम सुरू झालेले आहे. येणाऱ्या 72 तासांमध्ये कार्यक्रम संपणार आहे. दररोज 15 ते 20 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहे. तुम्हाला पैसे आले की नाही हे कमेंट करून कळवा. ज्या महिलांच्या खात्यामध्ये अजूनही पैसे जमा झालेले नसतील तर एकतर त्यांचा जिल्हा या लिस्टमध्ये नसणार आहे किंवा त्यांच्या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली नसणार आहे. असंख्य बँक खात्यामध्ये पैसे पाठवण्यास सुरुवात झाली आहे पण निवडक बँकांमध्येच पैसे येण्यास सुरुवात झाली आहे. 12 बँका आहेत त्या बँकांमध्ये सर्वात आधी पैशाचे वाटप सुरू झालेले आहे. जर या बँकेत जर तुमचे खाते नसेल तर त्यामुळे तुम्हाला पैसे आलेले नसतील. तर बँकेचे नियम व अटी बदललेले आहेत. नियम समजून घ्या. एक दोन कामं अर्जंट करा. थोडंसं घरातलं काम बाजूला राहू द्या पण हे कार्य अर्जंट केले पाहिजे. तुम्हाला उद्या सकाळी किंबहुना रात्रीच किंबहुना उद्या पहाटेच मेसेज येईल. तुम्हाला आतापर्यंत किती पैसे आले, कुठल्या जिल्ह्यातून बोलत आहात हे कमेंट करून कळवा. कोणकोणत्या बँका आहेत तर बघू शकता त्या बँकांमध्ये पैसे आलेले आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट बँक, SBI, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक, ओके, बँक ऑफ बडोदा, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक, युको बँक, ओके, अशा ज्या काही सगळ्या बँका आहेत, ओके, सरकारी बँका आहेत, याच्यामध्ये पैसे यायला सुरुवात झाली आहे. तर याच्यामध्ये पुढील ज्या काही अटी आहेत त्या जर अटीमध्ये तुम्ही बसला नाही तर पुढचे पैसे तुम्हाला मिळणार नाहीत. कसं झालंय, हमीपत्र भरून देताना सांगितलं होतं त्यांनी की घराचं उत्पन्न आहे ते 2.5 लाखाच्या आत असलं पाहिजे. घरामध्ये सरकारी नोकर नसावा. घरामध्ये ट्रॅक्टर सोडून 4-व्हीलर नसावी. पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असावं. ओके, गरजू महिलांसाठी ही योजना काढली होती परंतु श्रीमंत उच्चवर्णीय मध्यमवर्गीय ओके जी काय नोकरी करणाऱ्या महिलांनी सुद्धा याचा लाभ उठवलेला दिसतोय. त्यामुळं या योजनेची पुनर्पडताळणी होणार आहे. हां, आणि अशा बऱ्याच बातम्या न्यूज चॅनलवर सुद्धा येत होत्या. त्यामुळं पुनर्पडताळणी होणार, त्यामुळं पैसेसुद्धा बऱ्याच महिलांचे येणार नाहीत. कदाचित तुम्हाला मेसेज आला नसेल, यामध्ये हे सुद्धा कारण असू शकतं. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात झाली तर बघू शकता सिंधुदुर्ग, गडचिरोली, वाशिम, वर्धा, रत्नागिरी, नंदुरबार अशा कमी लोकसंख्येची जी काही जिल्हे आहेत याच्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे. सूत्रांची माहिती आहे. ओके, तुम्ही कमेंट करून कळवू शकता तुम्हाला किती पैसे आलेले आहेत. तुम्ही कोणत्या जिल्ह्यातनं बोलता हे कमेंट करून कळवा. ज्या महिलांनी अर्ज करूनही 1 रुपया खात्यामध्ये जमा झालेला नाही अशा महिलांनी जे काही तुमचं आधार कार्ड आहे, पॅन कार्ड आणि बँक पासबुक हे घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, बँकेमध्ये जायचं आहे, बँक मॅनेजरशी बोलायचं आहे. ओके, आणि जे काय असेल ते मॅनेजरला सांगायचं आहे. ओके, अशा नवनवीन माहितीसाठी नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता बहिणींना शेअर करा. धन्यवाद.